¿Listo? Okay, start. Namaskar. Network 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आपण लसीकरणाबद्दल सध्या जे प्रश्न उभे राहिलेत आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे काही शंका निर्माण झाल्यात त्याबद्दल बोलूया. त्याचप्रमाणे सगळीकडे ही तिसरी लाट नावाचा प्रकार सगळे ऐकतायत, हे नक्की काय आहे, याच्यामध्ये काय होणार आहे याबद्दलही आपण बोलूया. सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर भारतातलं लसीकरण हे अतिशय कल्पनाशून्य आणि नियोजन शून्य पद्धतीने चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. यामध्ये लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी होत आहेत, त्यामध्ये विशेषतः त्यासाठी रजिस्टर करताना कोविन ॲपवरून रजिस्टर करायचं ही जी अट आहे ही अतिशय अनेक लोकांना, भारतभरातल्या अनेक लोकांना त्रासदायक ठरते. त्याचं कारण असं की भारतातले अनेक लोक अशिक्षित किंवा अर्धशिक्षित आहेत. 80% लोकांना कम्प्युटरवर कसं काम करायचं हेही माहीत नाही. लोकांकडे मोबाईल फोन नश्चित आहे, परंतु मोबाईलवरून आपण ॲपला जायचं यासाठी तो स्मार्टफोन लागतो. परंतु बहुसंख्य नागरिकांकडे अजूनही विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये आणि कष्टकरी वर्गामध्ये मोबाईल वापरला जातो, परंतु तो साधा मोबाईल स्मार्टफोन वापरला जात नाही. तर यामुळं कोविन ॲपवरून रजिस्टर करणं हे खूप जडच आहे. त्यानंतर त्या लसीचे उपलब्धता किंवा साठा सुद्धा नसतो, त्याच्यामुळं अनेकदा गेल्या 2 महिन्यामध्ये विशेषतः ज्यावेळेला सिनियर सिटिझन्सना दुसरा डोस घ्यायचा होता त्यांना आणि 18 ते 45 वयाच्या ज्या तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी आता मागच्या महिन्यात 1 मे पासून लसीकरण सुरू झालं, त्यांना सुद्धा गेल्यानंतर तिथं लस मिळत नाही हा प्रकार होता. आता या सगळ्यामध्ये भर घातली ती म्हणजे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या 2 लशी आहेत. त्यातल्या कोव्हॅक्सिनची जी काही पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्याची जी मुदत होती ती पहिल्यापासून 28 दिवस आहे आणि आत्ताही ती 28 दिवसच आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. परंतु सिरम इन्स्टिट्यूट तर्फे तयार केलेली आणि इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी आणि ॲस्ट्राझेनिका कंपनीनी विकसित केलेली जी लस आहे आपल्याकडे कोविशिल्ड म्हणून आपण जी लस घेतो त्याचा पहिला डोस ज्यांनी घेतला त्यांच्या दुसऱ्या डोसबद्दल मात्र अतिशय गोंधळ आहे. म्हणजे त्याचा असं आहे बघा की 16 जानेवारी 2021 भारतातलं लसीकरण मोहीम सुरू झाली. आता ही लसीकरणाची जी मोहीम होती या मोहिमेमध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 16 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत दिलं गेलं. त्यानंतर पहिला जे काही फ्रंट लाइनर ज्याला म्हणतात की ज्यांनी पहिल्या फळीचे लोक होते म्हणजे आपले पोलीस दल, अग्निशामक दल किंवा इतर सफाई कर्मचारी की ज्यांनी खूप काम केलं, की ज्यांनी कोविडच्या साथीमध्ये काम केलं, की ज्यांना अनेकांना त्याच्यामुळं या साथीमध्ये त्यांचं कर्तव्य पार पाडताना त्यांना स्वतःला कोविड झाला किंवा होण्याचा धोका जास्ती असतो त्यांना दिलं गेलं दुसऱ्या टप्प्यामध्ये. तिसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्ष वयाच्या वरचे आपले ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातले जे ज्यांना काही कोमॉर्बिड कंडिशन्स किंवा सहव्याधी आहेत, म्हणजे ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, यकृताचे विकार असे ज्यांना विकार आहेत किंवा आजार आहेत असे कोमॉर्बिड कंडिशनच्या लोकांना तिसऱ्या टप्प्यात दिलं गेलं. त्यांचं लसीकरण या 3 टप्प्यातलं लसीकरण झालं तोपर्यंत कोविशिल्डचा जो डोस पहिला डोस घेतल्यावर 28 दिवसांनी आपण दुसरा डोस दिला जायचा. त्यानंतर मग एप्रिलमध्येच सरकारने एक फतवा काढला किंवा एक निवेदन केलं जाहीर, त्याप्रमाणे कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यात घ्यायचा असं जाहीर झालं. त्याप्रमाणे अनेकांनी घेतले, म्हणजे अनेकांनी त्याच्या आधी 28 दिवसांनी सुद्धा घेतले. आता मे महिन्याच्या अखेरीस भारत सरकारने असं जाहीर केलं
की ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतलाय त्यांनी 3 महिन्यांनी म्हणजे 12 आठवडे ते 16 आठवडे म्हणजे 84 दिवसापासून 112 दिवसापर्यंत दुसरा डोस घ्यावा. आणि मग मात्र ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये अतिशय शंकेचं वातावरण निर्माण झालं की असं का करतायत, याचा काय उपयोग. कारण याच काळामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी, सर्व ठिकाणी, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक गावी प्रत्येक शहरामध्ये कोविशिल्ड वॅक्सिन हे मिळतही नव्हतं. मग हा तुटवडा सहन करण्यासाठी किंवा तुटवडा दूर करण्यासाठी तर हे केलं नाही ना, असंही अनेकांना प्रश्न पडला. त्यात परत 2 दिवसांपूर्वी आपल्या भारत सरकारला लसीकरणाबद्दल जे माहिती द्यायची असते त्याचं एन टी ए जी आय ही जी एक समिती आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत नामवंत डॉक्टर आणि संशोधक आहेत, त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही सरकारला 6 ते 8 आठवडेच अंतर ठेवा म्हणून सांगितलं होतं, सरकारनेच ते 12 ते 16 आठवडे ठेवा असं जाहीर केलं. आणि त्यामुळं अजून एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कित्येकांना अशी शंका वाटली की भारत सरकारला किंवा सरकारला खरोखरच लोकांचं लसीकरण करायचंय का टाळाटाळ चालू आहे. आता ह्या सगळ्या मागे जर आपण पाहिलं तर 2-3 गोष्टी आपण लक्षात घ्या. सर्वात प्रथम ज्यावेळेला भारतामध्ये 28 दिवसांपासून 6 ते 8 आठवड्यापर्यंत कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यावा असं जाहीर झालं, त्यावेळेस ह्या कोविशिल्ड लसीचा जिथं उगम झाला, जिथं ती विकसित झाली, त्या ब्रिटनमध्ये तिथेही 28 दिवसाचंच अंतर होतं. तिथं असं लक्षात आलं की ज्यांनी 28 दिवस घेतलं, तिथं काही लोकांनी उशिरा घेतलं, काहींनी 6 आठवड्याने घेतलं, मग काहींनी 8 आठवड्याने घेतलं, मग तिथं काही संशोधकांनी या 6 आठवडे 8 आठवडे आणि 4 आठवडे या सगळ्यांच्या शरीरामध्ये ही लस घेतल्यानंतर किती अँटीबॉडीज तयार होतात याचं परीक्षण केलं. हे तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेला आपण लस घेतो, लस का घेतो, तर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात, प्रतिपिंड निर्माण होतात. आणि ही अँटीबॉडीज जे आहेत ह्या करोनाविरोधी अँटीबॉडीज असतात आणि करोनाचा जो विषाणू आपल्या शरीरात जर आला तर ह्या अँटीबॉडीज त्याला नष्ट करतात किंवा नाहीशा करतात आणि मग आपल्याला करोना होत नाही. तर ब्रिटनमधल्या संशोधकांनी ज्यावेळेला 4 आठवडे 6 आठवडे 8 आठवडे अशा अंतराने घेतलेल्या लोकांच्या अँटीबॉडीचं ज्यावेळेला परीक्षण केलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की जितकी उशिरा लस घेऊ तितक्या अँटीबॉडी जास्ती वाढतात. म्हणजे 4 आठवड्यांनी घेतल्यानंतर, म्हणजे पहिला डोस घेतल्यावर 4 आठवड्यांनी दुसरा डोस घेतला तर अँटीबॉडीजचं जे प्रमाण होतं ते साधारणतः 70% जात होतं. 8 आठवड्यापर्यंत घेतल्यावर ते 80% जात होतं. मग त्यांनी त्या पद्धतीने जाहीर केलं, पत्रक काढलं आणि त्याला अनुसरून भारतामध्ये ते 6 ते 8 आठवडे केलं गेलं. आता त्याच वेळेला असंही एक परीक्षण केलं गेलं, असंही एक संशोधन केलं गेलं की ह्या लसीमुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किती दिवस टिकतात, कधी जास्तीत जास्त कधीपर्यंत वाढू शकतात. त्यावेळेला त्या संशोधकांच्या असं लक्षात आलं की लस पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस जर 12 आठवड्यांनी घेतला तर तो दुसरा डोस घेण्यापूर्वी 12 आठवड्याच्या दरम्यान त्या व्यक्तीमध्ये पहिल्या डोसमुळे जी अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतात त्या सर्वात जास्ती असतात आणि त्यानंतर मग 16 आठवड्यापर्यंत त्या तेवढ्याच राहतात आणि नंतर कमी कमी होत जातात. आता हे संशोधन झाल्यामुळं ब्रिटिश सरकारची जी एक त्यांची जी लसीकरणासाठी सल्ला देणारी समिती आहे त्यांनी हे कळवलं की असं असं आहे. आणि हे संशोधन जगातले एक प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक जे मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालं मेमध्ये आणि मग त्यावर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आपलं मत व्यक्त केलं की काही हरकत नाही. त्याच्यामुळं भारतामध्ये हा विचार सुरू झाला की एका बाजूला आपल्याकडे कोविशिल्ड घेतलेले अनेक लोक आहेत की ज्यांना लसीचा तुटवडा असल्यामुळं उशीर होत आहे, पण मग आता ह्या लसीची मुदत काय ठरवायची. म्हणून त्यांनी भारत सरकारनी या NTGI ICMR काही माननीय व्यक्तींची आणि या संदर्भात असलेल्या डॉक्टर्स आणि इतर अधिकाऱ्यांची एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये या गोष्टींवर चर्चा झाली. याच्यामध्ये NTGI लोकांचं असं म्हणणं होतं की आमचं 6 ते 8 आठवडेच हे असावं, परंतु बाकीच्यांचं असं म्हणणं पडलं, त्यांनी ते दाखवून दिलं की 12 आठवड्यापर्यंत जर वाढत असेल
तर आपण 12 आठवड्यापर्यंत का वाढवू नये? कारण त्याच वेळेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जे वैद्यकीय सल्लागार आहेत अँथनी फाउची, त्यांनी सुद्धा 14 मेला भारत सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आणि त्यांनी असं सूचित केलं होतं की जर लसीचा तुटवडा असेल तर थोडस तुम्ही हे 12 आठवड्यापर्यंत लांबवायला हरकत नाही, योग्यच आहे. त्यामुळं भारतामध्ये हा दुसरा डोस जो आहे तो 12 ते 16 आठवड्यात घ्यावं असं जाहीर झालं आणि त्याप्रमाणे सगळीकडे कामही सुरू झालं. जे कोविन ऍप होतं त्यामध्ये जर आता कोविशिल्डचा डोस तुम्ही घेतला असेल आणि तुम्हाला जर 12 आठवड्याच्या आधी घ्यायचं म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करायला गेला तर तुमचं रजिस्ट्रेशन होतच नाही, म्हणजे त्यातही बदल केला गेला. त्याच्यामुळे कोविशिल्डचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यातच घ्यायचा. फक्त संभ्रम जो निर्माण झालाय तो अशामुळे झाला की सरकारनी असं कुठेही जाहीर केलं नाही की ह्या आरोग्य बद्दलच्या किंवा ह्या लसीच्या दुसऱ्या डोस बद्दलचं जे संशोधन प्रसिद्ध झालंय त्याला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतोय. असं जाहीर न केल्यामुळं सर्व भारतीय जनतेचा असा समज झाला की सरकार हे उगीच चालढकल करतंय. तर त्यामध्ये तसं नाहीये, हे 12 ते 16 आठवडे हे योग्यच आहे. आपण 12 आठवड्यांनीच ज्यांनी कोविशिल्डची लस पहिली घेतलेली आहे आणि ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी तो 12 आठवड्यांनी घ्यावा. मध्यंतरी हे NTGA काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचं त्याला सहमती नव्हती, पण हे चालतं, भारत हा लोकशाही देश आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. फक्त या पद्धतीचं मत हे जाहीररित्या मीडियामध्ये प्रेसमध्ये मांडलं गेल्यामुळं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. तर ह्या गोष्टी अशा आहेत. याच्यामुळं भारतीय लोकांचा जे दुसऱ्या आठवड्यात घेणार 12 आठवड्यानंतर दुसरा डोस घेणार आहेत त्यांचा निश्चितच फायदा आहे. त्यांना साधारणतः ह्या दोन्ही डोसमुळं साधारणतः 80 ते 90% अँटीबॉडीज तयार होणार आहेत, इतकं मोठं जास्ती संरक्षण मिळणार आहे. आणि ते त्यामध्ये दुसरंही असं लक्षात आलं की हे जे विषाणूंचे म्युटंट आहेत, जे व्हेरियंट आहेत, जे बदललेले विषाणू आहेत त्यांच्याही विरुद्ध ही कोविशिल्डची लस चांगलं काम करते असं लक्षात आलं. आणि त्यामुळं आता हे सगळीकडे चालू झालेलं आहे. तर याबाबत संभ्रम नसावा. ह्या 12 ते 16 आठवड्याचा फक्त एकच तोटा असा आहे की आधीच आपल्याकडं लसींचा तुटवडा होता, आता तो एक या महिन्याअखेर किंवा पुढच्या महिन्यापर्यंत दूर होईल असं निवेदनही आलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये जे लसीकरण करायचं वेगाने करायचंय किंवा ठराविक काळात करायचंय तर ते 2 ते 3 महिने पुढे जाणार आहे. म्हणजे समजा 2 वर्षात जर आपल्या देशाचं लसीकरण असेल तर ते 2 वर्ष 3 महिने किंवा त्याही पुढे जाणार आहे, कारण हा 3 महिन्यापेक्षा जास्तीचा काळ हे केला. हा एवढा एक तोटा आहे त्याच्यामध्ये, अर्थात तोही महत्वाचा आहे. पण आपण जर विचार केला आता तर लसीकरण जे आहे त्याचा कायदा हा सर्वांच्या योग्य पद्धतीनेच केलेला आहे. आता दुसरी जी गोष्ट आहे की सध्या आपण सतत ऐकत असतो की तिसरी लाट येणार आहे, तिसऱ्या लाटेमध्ये अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. कालच माननीय मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रातल्या महत्वाच्या डॉक्टरांबरोबर आणि टास्क फोर्सच्या डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आणि त्यामध्ये अनेक गोष्टी हे या तिसऱ्या लाटेबद्दल बोलले गेले. आता ही तिसरी लाट म्हणजे काय? तर हे आता तुम्हाला सगळ्यांना दुसरी लाट वगैरे तुम्ही ऐकलंच असेल. म्हणजे जसं कसं असतं की ही जी जागतिक महामारी असते कुठल्याही एखाद्या आजाराची, म्हणजे जो संसर्गजन्य आजार आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे, त्याची ज्यावेळेला साथ येते, संपूर्ण जागतिक साथ किंवा पॅन्डेमिक येते, त्यावेळेला तिच्या अशा लाटा मागून लाटा येत असतात. म्हणजे आपण समुद्राच्या किनारे उभे राहिल्यानंतर अशा एक लाट आली, दुसरी लाट आली, आपण पाहतो तशा लाटा मागून लाटा येत असतात. फक्त या लाटेचं वैशिष्ट्य असं आहे, या महामारीच्या लाटांचं वैशिष्ट्य असं असतं की त्या सगळ्या लाटा सारख्या नसतात. म्हणजे पहिली लाट असेल त्यापेक्षा दुसरी लाट मोठी असते हे नेहमीच लक्षात आलं. हे यापूर्वी इन्फ्लुएन्झाची जी 1918 आणि 1919-1920 या सारात लाट आली होती त्यावेळेला लक्षात आलं. अशा प्रत्येक याच्यामध्ये संसर्गजन्य आजारामध्ये ज्या जागतिक स्वरूपात पसरल्या त्यामध्ये या लाटा एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. तर आपल्या इथं जी पहिली लाट आली ती भारतात 29 जानेवारी 2020 पहिला रुग्ण सापडला. म्हणजे आपण असं म्हणू की तेव्हा भारतातला पहिल्या लाटेला सुरुवात झाली. महाराष्ट्रात ही 9 मार्च 2020 पहिला रुग्ण सापडला, पुण्यात सापडला, तेव्हा सुरू झाली. आता हे रुग्ण वाढत गेले आणि एक प्रकारचा असा जो आपण आलेख म्हणतो तो असा वरवर जाणारा आलेख दिसला. हे रुग्ण सुरुवातीला 5, 10, 50, 100 करत 23 सप्टेंबर 2020 रोजी साधारणतः
23,000 रुग्ण महाराष्ट्रात एका दिवशी नोंदवले गेले, लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर मात्र ह्या रुग्णसंख्येला थोडा हळूहळू उतार पडत गेला आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अखेरीस ते 1800 रुग्ण रोजच्या रोज नव्याने नोंदवले जात होते, तिथपर्यंत खाली. म्हणजे हा जो आलेख आहे हा असा असा वर गेला, 23 सप्टेंबरला परमोच्च बिंदू किंवा त्याचा सर्वात उच्च बिंदू आला आणि त्यानंतर ती खाली गेली. हा जो पॅटर्न तयार झाला त्याला लाट म्हणतात. आता ही पहिली लाट साधारणतः जानेवारी अखेरीस ओसरली आणि दुसरी लाट आली. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले आणि ती लाट आली ती इतक्या वेगाने आली की पहिल्या लाटेमध्ये, हे सरकारी आकडे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रोजच्या रोज, पहिल्या लाटेमध्ये 9 महाराष्ट्रातलं बोलतोय, पहिल्या लाटेमध्ये 9 मार्च 2020 पासून जानेवारी 31 2021 पर्यंत, म्हणजे त्या 9-10 महिन्यामध्ये साधारणतः 19 लाख रुग्ण महाराष्ट्रात बाधित झाले. आणि 1 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातली जी परत रुग्णसंख्या वाढायला लागली तिथपासून या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आणि या जूनचे 4-5 दिवस या काळामध्ये पहिल्या लाटेत 19 लाख होते तर या दुसऱ्या लाटेत त्याच्या दुप्पट, जे 40 लाख लोक बाधित झाले. हा या दोन लाटांमधला फरक आहे. पहिल्या लाटेमध्ये 9 मार्च ते 31 जानेवारी पर्यंत 51,000 रुग्णांचा मृत्यू झाला आणि 1 फेब्रुवारी ते 31 मे किंवा साधारणतः जूनचे 1-2-3 दिवसापर्यंत साधारणतः 49,000 आणि आजपर्यंत जवळजवळ 60,000 रुग्णांचा मृत्यू हा करोनामुळे झालेला आहे. अशी ही दुसरी लाट खूप मोठी होती. आता ही दुसरी लाट का आली एक आठवून बघूया की त्यावेळेला तुम्हाला आठवत आहे की पहिल्या लाटेमध्ये लाटेचे आकडे खाली आल्यानंतर त्यावेळेला जो लॉकडाऊन चालू होता 25 मार्च 2020 पासून तो साधारणतः जून पासून कमी कमी करत आले, त्यानंतर तो साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या सुमारास तुम्हाला आठवत असेल तर तो जवळजवळ लॉकडाऊन काढून टाकल्यासारखंच होतं. लोक मुक्तपणे वावरत होते. दिवाळीच्या दिवसात प्रत्येक दिवाळीच्या दिवशी खरेदीसाठी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये कमालीची गर्दी होती. या नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये लोकांचे अनेक लग्न समारंभ झाले आणि साधे सुधे नाही, एक आपले 100, 200, 400 परवानगी फक्त 50 होती तेव्हाही, पण 100, 200, 1000 एवढंच नव्हे तर लाखांचे लोकांची उपस्थिती असलेले लग्न समारंभ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले. त्याच वेळेला ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले की ज्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी मोठ्या भरदार सभा घेतल्या, अनेक पॉलिटिकल रॅलीज झाल्या, अनेक निदर्शनं झाली, अनेक ठिकाणी लोकांनी जमाव केले आणि करोना संपला अशा पद्धतीनेच लोक वावरत होते. म्हणजे एका बाजूनी लोकांमधली जे करोनाची भीती नष्ट झाली किंवा करोनाबद्दल लोक बेफिकीर झाले. दुसरा मुद्दा असं झालं की त्याचबरोबर सरकारने जी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किंवा टेस्टिंग होतं तेही जसे जसे आकडे कमी झाले तसे तसे कमी करत गेले. याच वेळेला अमरावतीमध्ये ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातले आणि भारतातले आकडे खाली येत होते त्याला अमरावतीला काही रुग्णांमध्ये, अमरावती आणि नाशिकच्या काही रुग्णांमध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट होते त्यांच्या शरीरातल्या विषाणूंची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की पहिल्या विषाणूपेक्षा एक नवीन विषाणू तयार होते. पहिल्या विषाणूमध्ये उत्परिवर्तन झालंय, म्युटेशन झालंय आणि त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. कारण त्याच वेळेला ब्रिटनमध्येही म्युटेशन झालं होतं डिसेंबरच्या दरम्यान आणि ब्रिटनमधून भारतामध्ये येण्यासाठी तिथं पूर्ण लॉकडाऊन झालं डिसेंबरमध्ये आणि सर्व भारतामध्ये काय सर्व देश जगामध्ये त्यांच्या तिथं त्यांनी निर्बंध घातले, सर्व प्रकारचं एअर ट्रॅफिक बंद केलं आणि तेवढाच परिणाम आपल्या इथे झाला की ब्रिटनमधून आलेले व्हेरियंट किती सापडतात. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये हा वेगळा विषाणू तयार होत होता आणि त्याचं नाव हे नंतर म्हणजे त्याचं नाव B.1.617.1 आणि 2 असं नाव दिलं गेलं. त्यावेळेला अनेक संशोधकांनी, डॉक्टरांनी, इवन आम्ही सुद्धा महाराष्ट्र सरकारला सांगितलं होतं की आता हे फेब्रुवारीमध्ये जे रुग्ण वाढत आहेत ही दुसरी लाट आहे, ही नवा विषाणूचं म्युटेशन आहे. परंतु त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, फारसं गांभीर्याने बघितलं गेलेलं नाही आणि त्यावेळेला उलट असं सांगितलं गेलं की छे दुसरी लाट अजिबात नाही, म्युटेशन वगैरे अजिबात नाही. पण 25 मार्च 2021 रोजी भारताचे जे आरोग्य सचिव आहेत राजेश भूषण त्यांनी एक महाराष्ट्र सरकारबरोबर मीटिंग घेतली आणि त्यावेळेला जाहीर केलं
की महाराष्ट्रामध्ये एक नवा म्युटंट तयार झालाय की जो डबल म्युटंट आहे, त्याचंच नाव B.1.617.1 आणि 0.2 हे दोन डबल म्युटंट विषाणू आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणात पसरतोय आणि महाराष्ट्राची दुसरी लाट आलेली आहे. त्यानंतर मग थोडीशी जागरूकता झाली आणि मग एप्रिलपासून आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं. हा म्युटंट जो आहे B.1.617 आणि त्यातला 0.2 ह्याला नंतर जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला सगळेजण भारतीय विषाणू म्हणत होते. मग साहजिकच याच्यावर आपण आक्षेप घेतला. मग आरोग्य संघटनेने मे महिन्यामध्ये असं जाहीर केलं की जो ब्रिटनमध्ये निर्माण झाला त्या विषाणूला अल्फा, मग जो दक्षिण आफ्रिकेत झाला त्याला बीटा, त्यानंतर भारतात जो झाला त्याला डेल्टा अशी नावं दिली. आणि त्याच्यामुळे हा डेल्टा विषाणू हा भारतामध्ये फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये अगदी दिल्ली, केरळ किंवा इवन तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ह्या राज्यांमध्ये सुद्धा हा डेल्टा विषाणूने थैमान घातला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाधित व्हायला लागले. संपूर्ण भारतभरात ह्या डेल्टा विषाणूमुळं दुसरी लाट आली आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे हा डेल्टा विषाणू फक्त भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेत सुद्धा त्याचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. फक्त अमेरिकेतच नव्हे तर ब्रिटनमध्ये त्यांच्या इथं त्यांचा इथला विषाणू सापडल्यावर त्यांनी लॉकडाऊन केलं होतं आणि साधारणतः मे मध्ये त्यांनी ते लॉकडाऊन उठवलं. छान सगळं होणार आहे. आणि त्यानंतर मे अखेरीपासून काही 15 दिवसांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ब्रिटनमध्ये 2.5 पटीने नवीन रुग्णसंख्या वाढायला लागली आणि त्याला त्यांच्या असं लक्षात आलं की यातले 90% पेशंट हे भारतातून आलेल्या या डेल्टा विषाणू. इतका हा गंभीर असा डेल्टा विषाणू होता आणि त्यामुळं आपल्या इथं दुसरी लाट हे केली. मी एवढं सविस्तर यासाठी सांगतोय की आज 17 जून 2021 रोजी परिस्थिती पहिल्या लाटेच्या अखेरीस जानेवारी अखेरीस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होती तशीच आहे. लॉकडाऊन शिथिल झालंय गेलेलं नाही. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल झालंय पण लॉकडाऊन शिथिल होऊन लोकांची रस्त्यावर धुमश्चक्रिय प्रचंड गर्दी, खांद्याला खांदा लावून लोक फिरतायत, मास्कचा पत्ता नाही. अगदी पहिल्या लाटेच्या अखेरीस होतं तसंच. सरकारने ही जी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे, रोजचं टेस्टिंग आहे, त्याचे आकडेही कमी करत नाहीत. निर्बंध जे आहेत ते कमी केलेत, दंडात्मक कारवाई होत नाही. त्याचबरोबर नुकताच गेल्या 4 दिवसापूर्वी एक असं जाहीर झालं की हा जो महाराष्ट्रातला आपला डेल्टा विषाणू आहे ज्याच्यामुळे दुसरी लाट आली त्याच्यामध्येही म्युटेशन झालं आणि ते म्युटेशन डेल्टा प्लस या नावाने ओळखलं जात आहे. आणि खरोखरच ही एक गंभीर घटना आहे कारण पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. जानेवारी 2021 चीच परिस्थिती आली आहे. लोकांनी लॉकडाऊन सेल झालंय, लोकांनी बाहेर जायला सुरुवात केली आहे, जे प्रतिबंधक उपाय आहेत ते पाळायला दुर्लक्ष केलंय, करोना संपलाच असं अनेकांना वाटायला लागलंय आणि सरकारनेही पुन्हा सगळ्या तपासण्या कमी केल्या, टेस्टिंग कमी केलंय आणि हे जे विषाणू जो आहे त्यामध्ये पुन्हा एकदा उत्परिवर्तन झाले डेल्टा प्लस नावाने. ही सगळी सिच्युएशन पाहिली तर तिसरी लाट ही आता फार दूर राहिली नाही असंच वाटतं. अर्थात ही जी गोष्ट आहे ही अजूनही अध्यारूत आहे किंवा आपल्या चिंतनात आहे, ह्या सूचना आहेत कारण परिस्थिती तीच निर्माण झालेली. आता ह्या विषाणूचं जे काही आपण गोष्टी आहेत, जे काही तपासण्या, आत्तापर्यंत जे काही संशोधन चालू आहे त्यामध्ये आत्तापर्यंत एवढंच लक्षात आलंय की हा जो विषाणू आहे हा आधीच्या विषाणूपेक्षा थोडा कदाचित जास्ती मारक असावा. याचं कारण असं की सध्या भारतामध्ये करोनाच्या उपचारासाठी तुम्हाला माहिती आहे की रेमडेसिवीर वगैरे औषधही बाद केलेले आहेत, अनेक औषधं प्लाझ्मा थेरपी बाद केलेली, त्याऐवजी मोनोक्लोनल अँटीबॉडीज या नावाचं एक नवीन औषध बाजारात आणलेलं आहे आणि ते अतिशय उपयुक्त आहे. 2 प्रकारच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज एका वेळेस दिल्या जातात आणि 24 तासात त्या रुग्णाची लक्षणं कमी होतात, 3 दिवसात तो पेशंट बरा होतो. अशा प्रकारचे रिपोर्ट जगामधून नव्हे तर भारतामध्ये सुद्धा हैदराबाद किंवा इवन महाराष्ट्रातल्या लातूर किंवा अनेक ठिकाणून असे आले मुंबईमध्ये की मोनोक्लोनल अँटीबॉडीजनी रुग्णांमध्ये आश्चर्यकारकरित्या अतिशय वेगाने फरक पडतो. पण त्याच वेळेला असंही आता संशोधनात लक्षात आलं की ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्या आहेत
याला दोन एकत्र केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला कॉकटेल अँटीबॉडीज म्हणतात. तर ह्या कॉकटेल अँटीबॉडीज ज्या आहेत यांना हा डेल्टा प्लस हा आत्ताचा नवीन जो विषाणू आहे हा दाद देत नाही. म्हणजे एखाद्याला जर डेल्टा प्लस म्हणून कोरोना झाला तर त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा उपयोग होत नाही. त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की जर मोनोक्लोनल अँटीबॉडीजला दाद देत नसेल तर हा लसीला दाद देणार का? आपण सगळे लसीकरण करून घेतोय, त्याचं उत्तर अजून मिळालं. हा किती प्रखरतेने वेगाने वाढतोय, पहिल्या लाटेमध्ये जो सार्स कोव्ही टू विषाणू होता त्यापेक्षा दुसऱ्या लाटेमधला हा डेल्टा विषाणू म्हणून दुप्पट पेशंट, दुप्पटीपेक्षा जास्ती पेशंट, 19 लाख 40 लाख दुप्पटीपेक्षा जास्ती लोक बाधित झाले. पहिल्या याच्यामध्ये 49,000 रुग्ण मृत्यू पावले, याच्यामध्ये 60,000 रुग्ण मृत्यू पावले. हे सगळं जर पाहिलं आपण तर हे सगळं भीषण आहे. मग तिसऱ्या लाटेमध्ये याही पेक्षा जास्ती होणार का? 80 लाख 40 लाख आत्ता होते तर आता या दुसऱ्या लाटेमध्ये 80 लाख येणार का? याच्यामध्ये मृत्यूसंख्या अजून वाढणार का? हे मोठे प्रश्न आहे. कालच महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स दरोजी मीटिंग घेतली, त्यामध्ये हे आकडे स्पष्ट केले आणि या दृष्टीने काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये काळजी काय घ्यायची, पुन्हा काळजी जी घ्यायची आहे तिसऱ्या लाटेमध्ये, त्याबद्दल आपण अजून थोडंसं जाणून घेऊ की पहिल्या लाटेमध्ये तुम्हाला माहिती आहे की 60 वर्ष सिनियर सिटीजन ते जास्ती बाधित होत होते आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत असे लोक बाधित होत होते, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्येच मृत्यूसंख्या त्यांचीच जास्ती होती. दुसऱ्या लाटेमध्ये 20 ते 45 वयोगटामध्ये जास्ती लोक बाधित झाले, त्याच्यामध्ये कोमॉर्बिड आणि इतरही लोक होते म्हणजे वृद्ध लोकही बाधित झाले, पण जास्ती हे 20 ते 45 जे पहिल्या लाटेमध्ये कमी होते. हे लोक कोण होते? तर हे बाहेर जाणारे होते कामासाठी, आपल्या नोकरीसाठी, धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी, आपलं आणि आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी बाहेर जाणारे, लोकलमधून, ट्रॅममधून, बसेसमधून प्रवास करणारे लोक होते आणि त्यांना ह्या डेल्टा विषाणूची बाधा झाली आणि त्याच्यामुळे दुसरी लाट पसरली. आता हे झालं, 60 वर्षाच्या वर झाले हे, 18 ते 60 पण, 20 ते 60 पण झाले, मग आता कोण राहिलं? तर आता लहान मुलं बाधित होण्याची शक्यता आहे असं वृत्त आहे, अशी एक अंदाज आहे. त्याला कुठलीही ठाशीव स्वरूप नाही, हा अंदाज आहे. त्याचं कारण असं भविष्य वर्तवण्याचं किंवा असं सांगण्याचं की आत्ता आपल्या देशामध्ये जी लसीकरण मोहीम आहे की 18 वर्षावरील सर्वांसाठी, 18 वर्षाखालील मुलांसाठी किंवा किशोरवयीन मुलांसाठी, तरुणांसाठी आत्ता लसीकरण नाही. त्याच्यामुळे नुकतं जन्मलेलं अर्भक आणि ते 18 वर्षाचा तरुण इथपर्यंत या वयोगटामध्ये आज लसीकरण उपलब्ध नाही. त्याच्यासाठी चाचण्या आता सुरू झालेल्या आहेत नागपूरमध्ये वगैरे, भारतात सगळीकडं कोव्हॅक्सिनच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत, पण अजून ते प्रत्यक्षात यायला आणि त्याचा उपयोग दिसायला आपल्याला बराच काळ लागेल. त्याच्यामुळे तिसरी लाट जर आली तर ती येत्या 2 महिन्यात येईल आणि त्यामध्ये लहान मुलं बाधित जास्ती प्रमाणात होतील हे लक्षात येईल. आता दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं बाधित झाली होती. म्हणजे आपल्याला जर माहिती नसेल तर सांगतो की एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः 55 ते 60 हजार लहान मुलं, ते सुद्धा 1 ते 10 वर्षाखालील आणि मे मध्ये 1 लाखाच्या पेक्षा जास्ती मुलं बाधित झाली होती. यामध्ये सर्वात लक्षणीय घटना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्ये 7,500 आणि मे मध्ये 9,500 अशी मुलं बाधित झाली होती 10 वर्षाच्या खालची. त्याच्यामुळं ह्या दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रकार आहेत, तर तिसऱ्या लाटेमध्ये यापेक्षाही जास्त लहान मुलं बाधित होतील अशी शंका आहे. म्हणजे आता तिसरी लाट काय येईल, पुन्हा सर्व जनतेने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे सोडून दिलेले आहेत, त्याचबरोबर अनेकांनी हेही केलेलं आहे की सरकारनी टेस्टिंग सोडून दिलेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. त्यानंतर जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे, एका रुग्णामागं 20 जणांची तपासणी केली पाहिजे एक वगैरे, तसं ते अजिबातच होत नाही. 4-5 जणांची झाली तरी पुष्कळ, म्हणजे एका फॅमिलीमध्ये आपण पाहिलं तर एकाची टेस्ट झाल्यावर सांगावं लागतं पण तरी लोक करत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा नवीन विषाणू निघाला आहे, त्यामुळे तिसरी लाट येणार आहे आणि त्यामध्ये कदाचित लहान मुलांची बाधा जास्ती होईल, कदाचित दुसऱ्या लाटेपेक्षाही दुप्पट रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं सरकारतर्फे ही तयारी चाललेली आहे की
कोविड रुग्णालय पुन्हा सुसज्ज करा, पुन्हा जास्ती बेड्स वाढवा, ऑक्सिजनचं तयारी ठेवा असं सांगितलंय, पण अजून काही तयारी दिसत नाही. तुम्हाला एक नोंद म्हणून सांगतो, पहिल्या लाटेमध्ये सुद्धा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. साधारणतः ऑक्टोबर 2020 मध्ये ज्यावेळेला खूप रुग्णसंख्या होती, त्यावेळेला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचं रोजचं उत्पादन 800 मेट्रिक टन आहे ऑक्सिजनचं, मेडिकल ऑक्सिजनचं. ते त्यावेळेला गरज लागत होती 1600 ते 1800 मेट्रिक टन, आणि ह्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र सरकारने 1200 मेट्रिक टन पर्यंत ते नेलं, परंतु गरज होती 2400 ते 2500 मेट्रिक टन एका दिवसात. आणि त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावाने सुद्धा अनेक रुग्ण मृत्यू पावले, अनेकांचे हाल झाले, अनेकांना मिळत नव्हतं. मग ते ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वेनी ऑक्सिजनचे टँकर आणणं वगैरे सोय केली, तोपर्यंत ही लाटही कमी झाली आणि रुग्णांना आता ऑक्सिजन मिळतो. मध्यंतरी अशी परिस्थिती होती की हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहे पण ऑक्सिजन नाही, मी पेशंट घेऊ कसा, असंही डॉक्टरांची परिस्थिती होती. तर तिसऱ्या लाटेमध्ये हे होऊ नये म्हणून रुग्ण जे बेड जे आहेत, विशेषतः ऑक्सिजन बेड, त्यानंतर ज्यांना आयसीयू लागतात ते आयसीयूचे बेड, त्यानंतर हा कोरोनाचा हा मुख्यत्वे फुफ्फुसाला बाधित करतो, न्युमोनिया होतो, त्याच्यामुळं अनेकांना काही बायपॅप किंवा नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर वापरावं लागतं किंवा काहींना व्हेंटिलेटर लावावं लागतं. तर याची संख्या वाढवावी, ह्या व्हेंटिलेटर आयसीयूची संख्या वाढवावी, बायपॅप आयसीयूची संख्या वाढवावी, त्याचप्रमाणे ही इक्विपमेंट आहेत ती मोठ्या प्रमाणात हे पाहिजेत. आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा खूप जास्ती प्रमाणात तयार ठेवल्या पाहिजेत, त्याचा साठा ठेवला पाहिजे. ऑक्सिजनचा साठा आत्ता जो आहे त्याच्या तिपटीने ठेवला पाहिजे. इतर जे पीपीई किट आहेत डॉक्टरना लागणारे, मास्क आहेत किंवा इतर काही जंतुनाशक आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा साठा मोठ्या प्रमाणात ठेवला पाहिजे. ही जी औषधं आहेत, हां आज करोनावर कुठलंही औषध मिळालेलं नाही आहे, हां करोनाचा विषाणू कुठलाही नाही, नष्ट होत नाही, पण त्याचबरोबर जे आपण करोनाला ट्रीटमेंट देतो म्हणजे काय करतो, तर त्याची लक्षणं, म्हणजे सुरुवातीला जी सर्दी खोकला ताप असतो त्याची लक्षणांची औषध देतो, आणि त्यानंतर जे दुष्परिणाम होतात ते काही तो आजार वाढत जातो त्यावेळेला जे काही परिणाम होतात, कॉम्प्लिकेशन्स होतात, गुंतागुंतीच्या गोष्टी होतात, त्याचा आपण उपाय करतो. म्हणजे यामध्ये मग रक्ताच्या गाठी होतात म्हणून हिपॅरिन किंवा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन वापरलं जातं, त्याचबरोबर काही रक्तपातळ करणारी औषधं वापरली जातात. त्यानंतर शरीरामध्ये मोठ्या प्रकारचा दाह निर्माण होतो, हा दाह निर्माण होतो त्याच्यामुळं अनेक प्रकारचे, त्याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात, त्याच्यामुळं हृदय, मेंदू, यकृत, आपली आतडी, फुफ्फुस या सगळ्यांवर परिणाम होतो, आणि त्यासाठी मग स्टिरॉइड वापरावे लागतात. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या, म्हणजे कोरोनाच्या पेशंटला काही लक्षणं नसली तरी ऑक्सिजन जर कमी झाला तर ऑक्सिजन द्यावा लागतो. करोनाच्या रुग्णा प्रत्येक रुग्णाला ज्यावेळेला आपण ऍडमिट करतो त्यावेळेला ऑक्सिजन द्यावायला लागतो, त्या ऑक्सिजनची तयारी आपल्याला ठेवायला लागेल. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे करायला लागतील, ही सरकारची जबाबदारी. त्याबरोबर सरकारची आणखीन एक जबाबदारी जी आहे किंवा आणखीन दोन जबाबदारी आहेत, त्यामध्ये हे आता सध्या आपण पाहिलं 10 जूनला जे आकडे निर्माण आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये भारत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधले आकडे कमी झाले, परंतु हा पट्टा लक्षात घ्या की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्या अलीकडं आपल्या घाटावर असलेला कोल्हापूर, पुणे, सातारा, या पट्ट्यामध्ये अजूनही रुग्णसंख्या खूप आहे. या ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट हा आश्चर्यजनक आहे. कोल्हापूरला 15%, रत्नागिरीला 13%, पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये 10-11%, हे जर आपण पाहिलं तर ह्या पट्ट्यामध्ये रुग्णसंख्या कदाचित वाढू शकेल. त्याच्यामुळे या रुग्णांचे टेस्टिंग करून त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करणं खूप आवश्यक आहे, आणि ते होत नाही आहे. ते हे करून जर आपल्या लक्षात आलं की या भागामध्ये रुग्णसंख्या वाढतीये, त्यांच्यामध्ये हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस वाढतोय, तर तिथं वेळेतच मायक्रो कंटेनमेंट किंवा तिथल्या भागात लॉकडाऊन किंवा काही कडक निर्बंध पुन्हा निर्माण करावे लागतील, त्या दृष्टीने तयारी ठेवायला पाहिजे. पण जिनॉम सिक्वेन्सिंग आपल्याकडे फारसं होत नाही, ते खूप कॉस्टली अफेअर असतं, खूप महागाची गोष्ट असते, त्यामुळे होत नाही, पण ते व्हायला पाहिजे, कारण त्यामुळे आपण तिसरी लाट रोखू शकतो. जिथं जास्त रुग्णसंख्या वाढतात त्या भागातल्या लोकांचा सिरो सर्वे केला पाहिजे. काल महाराष्ट्र सरकारने टास्क फोर्स बरोबर सांगितलं की ठिकठिकाणी सिरो सर्वे केला पाहिजे की किती प्रमाणात लोकांना बाधा होऊन गेली आणि किती लोकांना झालेली नाही आहे. त्याप्रमाणे लसीकरण वाढवलं पाहिजे, लसीकरण वाढवलं पाहिजे असं सगळेच म्हणतात, परंतु लसीचा तुटवडा जो आहे तो ही
महत्त्वाचं आहे. आता बऱ्यापैकी पावलं त्यासाठी उचलली गेलेली आहेत की जे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड बरोबर आता स्पुटनिक लसही महाराष्ट्रात उपलब्ध झालेली आहे, भारतात अनेक ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर आता इतर ज्या परदेशी लसी आहेत त्याही येऊ घातल्यात. कोवॅक्सिननी नेझल वॅक्सिनचा तयारी चालवली आहे आणि अशा अनेक म्हणजे नोव्हावॅक्स लस येते. तर ह्या लसी भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात आल्या तर कदाचित लसीकरणाचा वेळ वाढेल, पण त्याला ऑगस्ट डोज आढळेल असंही म्हणलं जातं. परंतु त्याच्या आत ही सगळी तयारी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. कारण आज भारतातलं लसीकरण पाहिलं तर दोन्ही डोस झाले तसे फक्त 4 ते 5% लोक आहेत. आपल्याला 130 पैकी 117 कोटी लोकांचं लसीकरण करायचं आहे असं भारत सरकारच्या आरोग्य खात्याची साईट सांगते. परंतु या 117 कोटींपैकी जानेवारीपासून जूनपर्यंतच्या 6 महिन्यामध्ये फक्त किंवा 5 महिन्यामध्ये 16 जानेवारी ते 17 जून फक्त 5% आसपासच दोन्ही डोस झालेले आहेत. मी मला सांगायचं की याचा अर्थ 20 पट लागतील, म्हणजे आता 6 महिन्याच्या 20 पट म्हणजे 120 महिने. म्हणजे लक्षात घ्या की 10 वर्ष लागतील, एवढ्या एवढा उशीर करून चालणार नाही. खूप वेगाने आता आहे त्याच्यापेक्षा खूप 10 ते 20 पट वेगाने आपल्याला लसीकरण वाढवावं लागेल. त्यासाठी खाजगी डॉक्टरांना परवानगी द्यायला पाहिजे. लसीकरणाला आता फारसे साईड इफेक्ट येत नाही आहेत, त्याच्यामुळं जर खाजगी डॉक्टरांना जर परवानगी दिली तर निश्चितच जास्ती लसीकरण वाढेल. की जे माझ्यासारखे काही फॅमिली डॉक्टर आहेत, काही गायनेकोलॉजिस्ट आहेत, काही पेडियाट्रिशियन आहेत, की जे वर्षानुवर्ष लसी देत आहेत, त्याच्यामुळं काही साईड इफेक्ट झाले तर तेही ते ट्रीट करतात. अशा ठिकाणी परवानगी दिली पाहिजे, ती उपलब्ध केली पाहिजे. खाजगी जे वॅक्सिन डिस्ट्रीब्युटर आहेत, जसे मेडिकल डिस्ट्रीब्युटर असतात औषधांचे, तसे वॅक्सिनचे वेगळे डिस्ट्रीब्युटर असतात, ते फक्त डॉक्टरच विकत घेऊ शकतात. त्याच्यामुळं पैशांचं म्हणजे ते वॅक्सिन कितीला विकलं जावं आणि डॉक्टरांनी किती टोच किती पैसे घ्यावे हे जर फिक्स केलं सर्व भारतभर तर हे लसीकरणाचा वेग वाढू शकेल. लक्षात घ्या ही तिसरी लाट ही एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आपण पहिल्या लाटेमध्ये अनेक आपण सर्व निराश झालो होतो, दुसऱ्या लाटेमध्ये निराशेच्या गर्तेत फेकलं गेलो. आता तिसरी लाट जर याहीपेक्षा मोठी आली तर खूपच कठीण गोष्ट होऊन बसेल, खूपच गंभीर गोष्ट असू शकेल. अजूनही त्याबद्दल पूर्ण संशोधन झालेलं नाही, पण होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट असे जे इंग्लिशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे आपण काय घ्यायची काळजी, तर आपण हे जे प्रतिबंधक उपाय आहेत ते वापरायचे. ते तुम्हाला करोना होऊन गेला असला तरी पुन्हा होऊ शकतो या डेल्टा प्लसमुळे. तुम्ही लस दोन्ही डोस घेतले असले तरी पुन्हा होऊ शकतं. जरी हा जो नवीन विषाणू आहे डेल्टा प्लस हा कदाचित दाद देणारा नसला याला तरी तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं लस घेतलेली असो नसो, पूर्वी करोना झालेला असो, मास्कशिवाय आपण राहू शकत नाही. अमेरिकेमध्ये आणि काही देशांमध्ये दिली परवानगी, इस्रायलमध्ये वगैरे, पण त्यांच्या देशातली आणि आपल्या देशातली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं मास्क वापरणं, गर्दी न करणं, कारणाशिवाय बाहेर न जाणं या गोष्टी आपल्याला इथून पुढेही पाळत राहाव्या लागणार आहेत. सरकारकडूनही ह्या सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेड्स, औषधं या गोष्टीची तयारी करावी लागेल. जिनॉम सिक्वेन्सिंग मोठ्या पद्धतीने करावं लागेल. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावं लागेल. विलगीकरण कक्ष याहीपेक्षा जास्ती मोठ्या स्वरूपात निर्माण करायला पाहिजेत. कालचीच बातमी होती की पुण्यामधलं जे कोविड सेंटर आहे तिथले 300 बेड कमी केलेले आहेत. ते अशा गोष्टी करून चालणार नाही. ही गोष्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आता जे आपण तयार केलेलं आहे जे बेड्स ते तसेच ठेवले पाहिजेत, कारण कदाचित पुढच्या महिन्यात जर सुरू झाली तर मग परत धावाधाव पळापळ पुन्हा बेड वाढवा या गोष्टी होता कामा नये. तिसरी लाट कदाचित येईल किंवा येणार नाही, पण तयारी करायला काय हरकत. आपण सर्वांनी माझं मनोगत ऐकलं, माझे जे काही माझ्या विचार जे होते ते ऐकलेत, तर त्याबद्दल आपल्याला कसं वाटलं हे कॉमेंट्समध्ये कळवा. पुन्हा एकदा लोकमत न्यूज 18 लोकमतचे मी आभार मानतो. धन्यवाद.